गुड इवनिंग विद्यार्थ्यांनो, तर आज आपण बघणार आहोत सेंट्रीपिटल फोर्स आणि त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम। मागचे जवळजवळ 2-3-4 लेक्चर जे आहेत आपण सतत प्रॉब्लेम मध्ये बघत आहोत आणि आता या लेसन मधले जेवढं काय आतापर्यंत शिकवले आपण तेवढे एकदा प्रॉब्लेम घेऊ आणि हा लेसन ड्रॉप करून पुढचा लेसन घेतो। तर आता याच्यामध्ये काय होतो, सेंट्रीपिटल फोर्स जो फोर्स सेंटरकडे झुकला जातो त्या फोर्स बद्दलचे आपण सेंट्रीपिटल एक्सेलरेशन म्हणा, सेंट्रीपिटल फोर्स म्हणा, सेंट्रीफ्युगल फोर्स याबद्दलचे आपण काय बघणार आहोत, एकंदरीत आपण त्याचे सगळे काय बघणार आहोत, न्यूमरिकल्स बघणार आहोत। ठीक आहे, मग मागच्या लेक्चर मध्ये आपण जवळजवळ 2-3 लेक्चर पासून आपण प्रॉब्लेम बघत आहोत, आणखी 2-3 लेक्चर काय होईल प्रॉब्लेम राहतील आणि त्यानंतर मग आपण डिलीटेड सिलेबस जो आहे, डिलेटेड सिलेबस आहे आपला, आता जवळजवळ 30% सिलेबस आपल्याला गव्हर्नमेंटने काय केला, कमी केला आपल्या सिलेबस मधून, 30% सिलेबस काय केला, वगळला। आता तो वगळलेला सिलेबस कोणता आहे याबद्दलही चर्चा आपण करणार आहोत, काही 1-2 व्हिडिओच्या नंतर त्याच्याबद्दल चर्चा करूया। ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत सेंट्रीपिटल फोर्स आणि त्याच्या रिलेटेड असे असणारे न्यूमरिकल्स। आता सेंट्रीपिटल फोर्स याचे रिलेटेड असणारे न्यूमरिकल्स आपल्याला सोडवण्यासाठी त्याचे दोन प्रकारे फॉर्म्युले आहेत, या सेंट्रीपिटल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर, एम आर ओमेगा स्क्वेअर, आणि आणखी एक आहे एफ सी पी काढण्यासाठीचा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर। या दोन फॉर्म्युल्यावरून आज आपण काय करणार आहोत, प्रॉब्लेम बघणार आहोत। तसे बरेचसे प्रॉब्लेम होतात परंतु जसे जसे व्हिडिओ तयार होतील त्या त्या पद्धतीने मी तुम्हाला काय करत जाईल, एक एक फॉर्म्युला बद्दल तुम्हाला काही एक्झाम्पल घेत जाईल। ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत। पहिलं एक्झाम्पल असं आहे, फर्स्ट एक्झाम्पल, अ 0.2 किलोग्रॅम मास इज रोटेटेड इन अ हॉरिझेंटल सर्कल, इन हॉरिझेंटल सर्कल, इन अ हॉरिझेंटल सर्कल ऑफ रेडियस 10 मीटर, ऑफ रेडियस 10 मीटर, 100 मीटर, 10 मीटर, 10 सेंटीमीटर, अँड इफ इट्स अँगुलर, इफ इट्स अँगुलर स्पीड इज 0.4 रेडियन पर सेकंड, फाइंड सेंट्रीपिटल फोर्स acting on it। पुन्हा लक्षात घ्या काय प्रॉब्लेम दिलाय, का याच्यामध्ये काय काय दिलंय, 0.2 किलोग्रॅम मास इज रोटेटेड इन हॉरिझेंटल सर्कल ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर, इफ इट्स अँगुलर स्पीड इज 0.4 रेडियन पर सेकंड, फाइंड सेंट्रीपिटल फोर्स एक्टिंग ऑन इट। पुन्हा लक्षात घ्या, एक मास आहे ते किती आहे, 0.2 किलोग्राम, 0.2 किलोग्राम म्हणजे काय होते, असं गोल 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 काय होते, रोटेट होईले, आणि रोटेट होत असताना त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, ते रोटेट होत असताना हॉरिझेंटल सर्कल त्या प्रमाणात काय व्हायला, रोटेट होईल, आणि त्याची रेडियस त्यांनी इथं दिली 10 सेंटीमीटर, त्याची रेडियस किती दिली, त्या हॉरिझेंटल सर्कल प्रमाणे ते काय व्हायला, रोटेट होईल, आणि त्या हॉरिझेंटल सर्कलची रेडियस दिली त्यांनी 10 सेंटीमीटर। ओके, आणि तो किती किलोग्रॅमचा आहे, तो 0.2 किलोग्रॅम मास फिरतय,
कशा भोवती फिरते, एक हॉरिझॉन्टल सर्कल भोवती फिरते, आणि हॉरिझॉन्टल सर्कल ची रेडियस किती दिली 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर त्याची काय दिलेली रेडियस दिलेली, आणि त्यानंतर पुढे काय सांगितलं इफ इट्स अँगुलर स्पीड इज, आणि त्याची परत काय दिलं किती स्पीड न तो गोल गोल फिरतोय, तो दोघं किती स्पीड न फिरतोय, तो तिथे सांगितलं गेलं त्याची अँगुलर स्पीड दिली 0.4 रेडियन पर सेकंड, 0.4 रेडियन पर सेकंड, अँड फाइंड द सेंट्रीपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन इट. आता पहा दिले काय काय, मी तर लिहितो दिले काय काय, सर्वात अगोदर मास दिले, मास किती दिले 0.2 किलोग्राम, त्यानंतर रेडियस दिली, रेडियस दिली, रेडियस किती दिली 10 सेंटीमीटर, ओके, त्यानंतर अँगुलर स्पीड दिली ओमेगा, अँगुलर स्पीड किती दिली 0.4 रेडियन पर सेकंड, आणि त्यानंतर विचारलं आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स काढायचा आहे. लक्ष द्या काय काय दिले, मास दिले, मास दिले, रेडियस दिली, आणि त्यानंतर काय दिले अँगुलर स्पीड दिली, मास आपल्याला सांगितलेलं आहे, रेडियस दिलेली आहे आणि अँगुलर स्पीड दिली. आता वरती पाहिजे या दोन फॉर्म्युल्यापैकी कोणता फॉर्म्युला आपल्याला ऍप्लिकेबल आहे, या दोन फॉर्म्युल्यापैकी आपल्याला नंबर एक चा फॉर्म्युला काय होईल त्याच्यामध्ये ऍप्लिकेबल होईल. मग आपण सुरू या, एफ सी पी इक्वल टू यम व्ही सॉरी यम आर ओमेगा स्क्वेअर, एम आर ओमेगा स्क्वेअर. मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवू, एम किती दिले बघा. आता हे काय इकडे लक्ष द्या, हे 10 सेंटीमीटर आहे, हे आय सी जी एस युनिट मध्ये, आणि बाकी जे आहे एस आय युनिट मध्ये, मग याला आपण एस आय मध्ये करून घेऊ. 10 सेंटीमीटर बरोबर 10 × 10⁻²⁺ मीटर, ओके ठीक आहे. नियम इथं दिला 0.2 × R, आर किती 10 × 10⁻²⁺ ओमेगा स्क्वेअर 0.4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं कॅल्क्युलेशन केलंय तर बघा किती येते, 4×16 0.16 मल्टिप्लाय बाय 0.2 इक्वल टू 0.32 × 10⁻²⁺ ओके. आता मायनस टू आपण याच्यामध्ये करू शकतो काय, 0.0032 न्यूटन. एफ सी पी काय आलं 0.0032 न्यूटन. पुन्हा एकदा लक्ष द्या आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलं होतं, प्रॉब्लेम मध्ये मास दिलेलं होतं त्या बॉडीचं, ती बॉडी रोटेट होत होती, आणि रोटेट होत असताना ती हॉरिझॉन्टल सर्कल प्रमाणे बिहेव्ह करत होती, आणि हॉरिझॉन्टल सर्कल प्रमाणे बिहेव्ह करत असताना त्याची जी रेडियस होती ती 10 सेंटीमीटर होती, आणि त्याची स्पीड किती स्पीड न ते गोल गोल फिरत होत, तर त्यांनी सांगितलं होतं 0.4 रेडियन पर सेकंड एवढ्या स्पीड ने ते काय करत होत, फिरत होत. आणि त्यांनी विचारलं फाइंड द सेंटीमीटर फोर्स आपल्याला काढायला सांगितलं, मग त्याप्रमाणे आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवली आणि त्याप्रमाणे त्याचं उत्तर आलं. ठीक, येऊया व्यवस्थित लिहून घ्या. हे ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम ओके सेकंड फॉर्म्युला इथे लिहून घेऊ तुम्ही, एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, सेकंड प्रॉब्लेम इथे मी लिहितो, सेकंड अ कार ऑफ मास 1500 किलोग्राम राउंड्स अ कर राउंड्स अ कर ऑफ रेडियस ऑफ
रेडियस, रेडियस 250 मीटर, 250 मीटर एट 90 किलोमीटर पर आवर, कैलकुलेट 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 द सेंट्रीपिटल सेंट्रीपिटल फोर्स. मी 2 मिनिट पाहतो तुम्हाला दिसते का व्यवस्थित. ठीक आहे, दिसतंय इथं फेंडर सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, आता लक्ष द्या काय सांगितलंय. कार ऑफ मास 150 किलोग्रॅम राउंड अ कर्व ऑफ रेडियस 250 मीटर ऍट 90 किलोमीटर पर अवर, कॅल्क्युलेट सेंट्रीपिटल फोर्स. आता एक कार आहे, त्या कारचं मास दिलंय 1500 किलोग्रॅम, हे त्या कारचं काय आहे, मास आहे. आणि एक सडन टर्न घेतो, ती कार काय करते, कर्व घेते, सडन कर्व घेते. आणि ते कर्व घेतो, ते कर्वची रेडियस किती होती, 250 मीटर. आणि त्यावेळी ती कारची स्पीड किती होती, 90 किलोमीटर पर आवर. ताशी 90 किलोमीटर जाण्याची तिची काय होती, त्या कारची स्पीड होती. तर विचारलं आपल्याला त्याचा सेंटीमीटर फोर्स काढ. मात्र बाबा काय काय दिलंय बघा, मास दिलंय आपल्याला, मास किती दिलंय 1500 किलोग्रॅम. त्यानंतर रेडियस दिली आपल्याला, रेडियस किती दिली, 250 मीटर, 250 मीटर, 250 मीटर आपल्याला काय दिलं तिथं, रेडियस दिली. त्यानंतर स्पीड दिली, स्पीड किती दिली, 90 किलोमीटर पर अवर, 90 किलोमीटर पर अवर. आणि परत काय सांगितलं आपल्याला, सेंट्रीपिटल फोर्स काढायला सांगितलं. पण लक्ष द्या, एक कार आहे, त्या कारचं मास आपल्याला इथे दिलंय 1500 किलोग्रॅम. आणि कर्व घेते ती कार, त्याची रेडियस दिली 250 मीटर. आणि त्या कारची स्पीड पण दिली आपल्याला 90 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला काढायला सेंट्रीपिटल फोर्स काढायला सांगितलं. तर आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स काढायचा असला तर इथं सेकंड फॉर्म्युला वापरावा लागेल. परंतु याला आपण मीटर पर सेकंड मध्ये करावा लागेल. याला काय करावं लागेल आपल्याला, 90 किलोमीटर पर आवर याला काय करावं लागेल आपल्याला, मीटर पर सेकंड मध्ये करावं लागेल. आता मीटर पर सेकंड मध्ये कसं करायचं बघा इथे, याच्यामध्ये लक्ष द्या. मीटर पर सेकंड मध्ये करत असत 90 मल्टिप्लाय बाय 1000, ओके, डिवाइड बाय 60 मल्टिप्लाय बाय 60. हे काय होईल मग आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये, 90 किलोमीटर म्हणजे 90,000 मीटर. आणि एका तासामध्ये किती सेकंड असतात, 6630. याचं कॅल्क्युलेशन जर केलं आपल्याला, आता सिंपली आणखी एक वे आहे त्याचं करण्याचं, काय, 90 मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 18. मग याचं कॅल्क्युलेशन केलं पूर्ण, 6 6 काय होते तर कॅन्सल होते. आणि मग काय होतं, 36 2 5 10 आणि 6 6 36 3 3, ओके ओके, असं केल्याच्या नंतर इथं 5 अपॉन 18 बरोबर किती येते बघा, 25 मीटर पर सेकंड. म्हणजे आपल्याला ती आली, आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवू आपण, mv² / r. मग एम मास किती दिलंय, 1500 मल्टिप्लाय बाय v² 25 ब्रॅकेट्स² अपॉन 250 इक्वल टू 3750 न्यूटन फोर्स. ठीक आहे, हे त्याला आला सेंट्रीपिटल फोर्स. हे काय आलं त्याचा, सेंट्रीपिटल फोर्स, ओके. ठीक आहे, काय काय दिलं होतं, अ कार ऑफ मास 1500 किलोग्रॅम राउंड अ कर्व ऑफ रेडियस 250 मीटर ऍट 90 किलोमीटर पर अवर, कॅल्क्युलेट द सेंट्रीपिटल फोर्स. आणि याच्यामध्ये काय काढायला सांगितलं होतं आपल्याला, सेंट्रीपिटल फोर्स काढायला सांगितलं होतं. मग त्याच्यामध्ये आपण मास घेतलं, रेडियस घेतली त्याच्यामध्ये, त्यानंतर मग आपण काय काय बघितलं, त्यामध्ये आपल्याला जी स्पीड दिलेली होती ती किलोमीटर पर आवर मध्ये होती. तर किलोमीटरचं
मीटर पर सेकंड मध्ये करत असताना मल्टीप्लाई बाय 5 डिवाइड बाय 18 असे केलं जातं, मग त्याचं उत्तर आलं 25 मीटर पर सेकंड. सगळ्याची व्हॅल्यू जर आपण इथं ठेवली तर आपल्याला याचं उत्तर आलेलं आहे 3750 न्यूटन. ठीक आहे, ओके, समजलं सगळ्यांना. ओके, त्यानंतर पाहू. ओके, सेंट्रीमीटर फोर्स बद्दल आपण दोन प्रॉब्लेम घेतले, प्रत्येक टाइपचे दोन दोन घेत जाऊ आपण. म्हणजे आता ऍक्सेलरेशन चे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. पुढचं येतं सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, ओके, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन मध्ये पाहू इकडे. याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम मी इथं लिहितो. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन जर काढायचं असलं आपल्याला, आपल्याला काय फॉर्म्युला पहा. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन मी इथे लिहून ठेवतो, ऍक्सेलरेशन इक्वल टू आर इंटू ओमेगा. आर इंटू काय? ओमेगा. ओके, आर इंटू काय? त्याचं ओमेगा. एक येते हा एक फॉर्म्युला आहे त्याचा, आर इंटू ओमेगा. याच्यावरती आपण हा प्रॉब्लेम सोडवणार. ठीक आहे, चला बघूया आपण याच्यामध्ये. याच्यामध्ये काय दिले बघा. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, अ 0.5 किलोग्रॅम मास इज रोटेटेड इन अ हॉरिझेंटल सर्कल ऑफ रेडियस रेडियस 20 सेंटीमीटर. कैलकुलेट सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. कैलकुलेट सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. इफ द अँगुलर व्हेलॉसिटी इज 0.6 रेडियन पर सेकंड. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय का? पाहू लागेल. मला पहिल्यांदा अगोदर अंधुकंदुक दिसलं होतं, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा एकदा पाहतोय. ठीक आहे, थोडं अंधुक येते वाटतं तुम्हाला. ठीक आहे, आता बघा प्रॉब्लेम नीट वाचू आपण. काय दिलं प्रॉब्लेम मध्ये? 0.5 किलोग्रॅम मास इज रोटेटेड इन अ हॉरिझेंटल सर्कल ऑफ रेडियस. किती? 20 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. एक दोन मिनटं. कॅल्क्युलेट द सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन इफ द अँगुलर व्हेलॉसिटी इज 0.6 रेडियन पर सेकंड. 0.6 रेडियन पर सेकंड. ओके, काय काय दिलंय बघूया. याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये काय दिले पाहता. सर्वात अगोदर मास दिलेले. मी ते मास लिहितो. मास दिलेले. काय दिले मास बघा. 0.5 किलोग्रॅम. त्यानंतर रेडियस दिलेली. किती? 20 सेंटीमीटर बरोबर 0.2 मीटर. ओके, त्यानंतर मग काय दिलं आपल्याला? ओमेगा दिला. ओमेगा 0.6 रेडियन पर सेकंड. आणि आपल्याला काढायला सांगितले ऍक्सेलरेशन. अँगुलर ऍक्सेलरेशन आपल्याला काढायला सांगितले. अँगुलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे इक्वल टू
r into omega v square upon r बरोबर r into omega bracket square upon r is equal to 0.2 into 0.6 bracket square divided by 0.2. ठीक है, v equal to r into omega. आणि जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर r तर किती येते कॅल्क्युलेशन बरोबर सगळ्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा आणि त्याच काय असणार त्याच आन्सर असेल. ठीक आहे, काय कॅल्क्युलेशन बरोबर 0.36 करू दे इकडल्या बाजूला आपण करू एक्सेलरेशन इक्वल टू 0.2 मल्टीप्लाय बाय 0.2 इंटू 0.6 इंटू 0.6 डिवाइड बाय 0.2 0.2 कैंसल 0.2 मल्टीप्लाय बाय 0.36 ओके 36 × 72 म्हणजे 0.072 रेडियन पर सेकंड स्क्वेअर रेडियन पर मीटर पर सेकंड स्क्वेअर रेडियन पर मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याच काय आलं त्याच्यामध्ये आन्सर आलं. ठीक आहे, दिसलंय तुम्हाला प्रॉब्लेम व्यवस्थित दिसतोय ना. ओके ठीक आहे, थोडं अंधुक अंधुक येत होतं तेही आपण क्लिअर केलं परत परत. ठीक आहे, मग आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. चला पुढचा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. तोपर्यंत मी याला शाई टाकतो याच्यामध्ये. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, 0.5 किलोग्राम हा एवढा मास दिलेला आहे आणि मास इज रोटेटेड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. एखाद्या हॉरिझॉन्टलच्या सर्कलच्या वरती याच्यामध्ये हे मास काय केलं आपण रोटेट केलेलं आहे आणि मास रोटेट केलं असताना त्याची काहीतरी रेडियस आहे तर दाखवली गेली आणि ती जी रेडियस आहे एक मिनिटा ती रेडियस आपल्याला इथे दिली 20 सेंटीमीटर आणि त्यानंतर मग काय दिलं त्यांनी आपल्याला अँगुलर व्हेलॉसिटी दिली पाहिजे आणि अँगुलर व्हेलॉसिटी दिली आणि अँगुलर व्हेलॉसिटी दिल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं त्यांनी अँगुलर सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन आपल्याला त्यांनी काय केलं काढायला सांगितलं त्या पद्धतीने आपण इथे काय केलं प्रॉब्लेम सोडवलं. ठीक आहे, मी रफ करतो. आता नेक्स्ट एक लास्ट प्रॉब्लेम घेऊ या व्हिडिओचा. काय दिलंय पहा, सेकंड अ स्टोन टाइट टू एंड ऑफ स्ट्रिंग विच इज 80 सेंटीमीटर लॉन्ग इज वायर इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड इफ स्टोन मेक्स 14 रिवॉल्यूशन पर 25 सेकंड पूर्ण असल्यावर लागली तर
20 revolution per 25 second. What is the magnitude of centripetal acceleration. ठीक है, एकदा पाहू आपण काय काय दिलं ते सगळ्यांना दिसते का मी पाहतो. ओके, याच्यामध्ये पाहू. हां, सगळ्यांना दिसत असेल. ठीक आहे, काय दिलं? अ स्टोन टाईड टू एंड ऑफ स्ट्रिंग विच इज 80 सेंटीमीटर लॉन्ग इज वायर्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. इफ द स्टोन मेक्स 14 revolution per second, what is the magnitude of centripetal acceleration? तर आता लक्ष द्या, त्यांनी इथं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे आपल्याला काय काय द्यायचं ते. त्यांनी एक स्टोन दाखवलाय, तो स्टोन काय केलाय, स्ट्रिंग ला लावलेला, आणि ती स्ट्रिंग काय होते, गोल गोल फिरते. तर फिरत असताना त्याची रेडियस दिली, त्याची किती दिली? 80 सेंटीमीटर. 80 सेंटीमीटर ला आपण मीटर मध्ये करू 0.18 मीटर. आता नंबर ऑफ टर्न्स दिलाय त्यांनी किती, 14 per 25 सेकंड, 14 divided by 25. ओके, त्यानंतर आपल्याला काढायला सांगितलं अँग्युलर टेंजेन्शियल, सॉरी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आपल्याला काढायला सांगितलं. आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ठेवून घेऊ का, R into ओमेगा स्क्वेअर. आर दिलेले, ओके, मल्टिप्लाय बाय ओमेगा म्हणजेच काय, 2πn ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता काय करतो आपण, आर किती दिलाय बघा, आर आपल्याला दिलाय 0.18. ओके, इथं 4 × 3.14 × 3.14 आणि एन एन दिलाय 14 × 14 आणि सगळं डिवाइड बाय 25. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर उत्तर येतं 9.908 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पूर्ण कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आता लक्ष द्या, याच्यामध्ये काय होतंय, थोडस वाकलं दिसत असतं तुम्हाला, कारण ही बोर्डचा थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. त्याचं छोटस स्क्रीनशॉट जरी तुम्ही काढला, त्याच स्क्रीनशॉटच्या आधारे तुम्हाला हे सगळं समजेल. किंवा त्याला काय करा, थोडा व्हिडिओ पॉज करा, पॉज केल्याच्या नंतर मग ते आपल्या कागदावरती लिहून घेत चला आणि आपल्या पेजवर लिहून घेतलं, परत एकदा पाहत चला आणि त्याहून पण काय अडचण आली तुम्हाला फोन करा. ठीक आहे, आपण हा प्रॉब्लेम आता बघितला, त्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलं होतं बघा. अ स्टोन, एक स्टोन आहे, तो स्टोन टाईट केलेला आहे ते स्ट्रिंगच्या द्वारे, आणि ती स्ट्रिंग किती आहे म्हणे 80 सेंटीमीटर लॉंग. ती स्ट्रिंग किती, 80 सेंटीमीटर लॉंग. इज वायर्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड, आणि त्याची एक कॉन्स्टंट स्पीड दिलेली. जर इफ स्टोन मेक्स 40 revolution per 25 second, जर हा जो स्टोन आहे, स्टोन रोटेट होतोय, रोटेट होत असताना त्यांनी 14 revolution केले प्रत्येकी 25 second मध्ये. त्यांनी किती रिव्हॉल्युशन केले, 14 revolution केले. तर त्यांनी विचारलंय मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सरलेशन. सेंट्रिपिटल ऍक्सरलेशनचं त्यांनी काय विचारलं, इथं आपल्याला मॅग्नेट्यूड काढायला सांगितलं. काय सांगितलंय, त्याचं मॅग्नेट्यूड काढायला त्यांनी सांगितलं. मग त्या पद्धतीने मग आपण काय केलं, फॉर्म्युला ठेवला. फॉर्म्युल्यामध्ये अगोदर गिवन लिहिलं, गिवनमध्ये फॉर्म्युल्यानुसार गिवनमध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज ठेवल्या आणि आपण कॅल्क्युलेशन केलं, आणि आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये
आंसर आल 9.908 मीटर पर सेकंड. ठीक है, हैव अ नाइस डे.